आ, परवा निकाल आला आणि त्याच्यानंतर अपेक्षित प्रमाण शिवसेना ठाकरे गटाच्याकडून प्रतिक्रिया येत गेल्या पण इलेक्शन कमिशनचा ज्या पद्धतीचा निकाल होता तर तुम्हाला म्हणजे असं दिसलं की तुम्हाला या अध्यक्षांच्या निकालाने खूप धक्का बसला आहे पण जे स्वाभाविक होतं त्या पद्धतीचं होतं तुम्हाला एवढं धक्का बसायचं त्यात त्या 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 कारण काय होतं धक्का बसण्यापेक्षा लोकशाहीचा खून डोळ्या होतोय याचं सगळ्यात जास्त वाईट वाटलं त्याचं कारण असं आहे की ही लढाई एक वर्ष आम्ही लढलो पूर्ण सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईंच्या केसमध्ये संपूर्ण फ्रेम बनवून दिली एक चौकट आखली आणि अध्यक्षांकडे निर्णय सोपवताना त्यांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी ठळक ऑब्झर्वेशनमध्ये दिल्या त्या ऑब्झर्वेशन किंवा ते जे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं हे संपूर्णपणे पायदोळी तुडवलं गेलं धक्का कुठल्या गोष्टीचा बसला आहे ते सांगतो सुप्रीम कोर्ट मोठं का ट्रिब्युनल मोठं हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे सुप्रीम कोर्ट एखादी गाईडलाईन देऊन ज्या वेळेला निकाल खाली पाठवते आणि खालच्या ॲथॉरिटीला सांगते की तुम्ही आता याचं इम्प्लिमेंटेशन करा त्यावेळेला स्वतःचा निर्णय देऊन सुप्रीम कोर्टापेक्षा आपण वरचड आहोत हे ज्या वेळेला दाखवलं जात आहे आणि ते सुद्धा राजकीय शक्तीचा कुठेतरी मोठा पाठिंबा आपल्याला आहे अशा वेळेला जेव्हा दाखवलं जातं त्यावेळेला तो धक्का आहे मुळामध्ये मला हे नाही कळलं विधिमंडळात विधी